अध्याय 17 जालिंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट। मैनावतीने कानिफास वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला। तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू जालिंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस, ते ठिकाण मला दाखव। मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठवले। तर त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालिंदर महाराजास कृपा बाहेर काढतोस ते सांग। ते ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज, या बाबतीत मला काहीच समजत नाही, मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे, माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात, मी आपला केवळ सेवक आहे, हा संबंध लक्षात घेऊन जसे विचारास येईल तसे करावे, असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचवले की राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो। प्रथम तू असे कर की सोने रुपये तांबे पितळ व लोखंड या धातूचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर। हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलवून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा कराव्या सांगितल्या। त्या कारागिराने आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळ्याचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार करून आणले। नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त पाहून सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरु पुरुष ज्या ठिकाणी पुरून टाकले होते तेथे गेला। तेथे आपण काटार बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला। त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावीस लाग आणि जालंधरनाथ गुरुने त्यास विचारले तास तू मोठ्या चपळाने बाहेर नाही। हे ऐकून राजाने हातात कुदळ घेतली व कानिफाने चिरंजीवी प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपास लावली। मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोणी घाव घालत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे। तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला। गोपीचंद हे नाव त्याच राजेंद्रनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला। तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो, असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तात्काळ जळून गेला। याच पद्धतीने दुसरे 4 पुतळीही जालिंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले। शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावास लागला असता तो आवाज ऐकून जालिंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधाग्नी समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा, असे असताना त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही आश्चर्याची गोष्ट आहे। यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही, यास्तव आता राजास अमर करू, असा जालिंदरनाथाचा विचार करून त्याने राजास विचारले की आद्य पावतो तू खंत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग। कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी, मी बालक कानिफा आहे, आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे, माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे, म्हणून गोपीचंद राजा खाच उखडून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करत आहे। हे शिष्याचे बोलणे ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्यपावतो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव करू, असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली। बहुत दिवस खड्ड्यात झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती, सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले, तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू का स्वस्त रहा। मग जालिंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले, तोच माती दोही बाजू झाली। नंतर गुरु शिष्याची नजरानजर झाली, त्यावेळेस कानिफाचा कंठ सज्जगीत होऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले। मग जालिंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समय तू येथे होतास म्हणून राजा वाचला। इतक्यात गोपीचंद राजाने जालिंदरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले, तेव्हा त्याने त्यास कवटावून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रलयग्नातून तू आता चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत पृथ्वीवर राहा। मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर आणि आंधळ्याची काठी नाश झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत 11 वर्षे माझी दशा झाली होती। याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या। हे पाहून जालिंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले। नंतर जालिंदरनाथ गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागायचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे। राज्यवैभव भोगायचे असेल तर भोग, मी देण्यास तयार आहे। राज्यवैभव भोगायचे असेल तर तसे बोल, योग मार्ग पाळायचा असेल तर तसे सांग, मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे। मी तुला अमर केले आहे पण राजवैभव चिरकाळ राहायचे नाही, कारण जे वैभव दिसते आहे तितके सारे नाशवंत आहे, जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले। त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राजवैभव शाश्वत नाही, जालिंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकार असून तो चिरंजीवी आहे, आज 11 वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसा तसा तो कायम आहे, याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे किस्मत घरापर्यंत हात जोडून उभे राहण्याची, याच्या पुढे राजाची काय परवडी, तर आता आपण हे अप्रतिम वैराग्यव्यव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय, असे त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालिंदरनाथ सांगितले की गुरु महाराज, पदार्थास अग्नीचा स्पर्श आले तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा। ह्या एकदा जालिंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबास दिली। मग आपला वरद हस्त त्याच्या मस्तकात ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश देऊन त्यासनात केले। त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशवंत दिसू लागले। मग राजाने वडाचा चीक काढून जटास लावला
कोपीन लंगोटी परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंत अंगावर घेतली, शिंगी वाजवली, कुबडी फावडी हातात घेऊन नादपंती म्हणवले, तसेच भस्माची जोडी काकेत व भिक्षेची जोडी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला. गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांना व अंतपुरातील राजस्त्रिया समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंधरनाथाने राजास तपश्चर्येस जावे सांगितले. त्यावेळी राजाने राजास उपदेश केला की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागावी, जा भिक्षा मागताना शिंगी वाजवी, माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरता निघून जावे. मग गुरुची आज्ञा शिरसावंद करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागण्याकरता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखात आणखीनच भर पडली. त्यावेळी त्यांना इतके रडू लुटले की त्या झालेल्या कालोळ्यामध्ये ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुणस्वरूप आदी करून आठवून त्यास दुःख करू लागल्या. मुख्य राणी लुमाती, दुसऱ्या चंपा, चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एके मागून एक जवळ येऊन त्यास गरडा घालून वेढून टाकले. त्यावेळी त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्येने जे व्हायचे होते ते झाले, पण आता येथेच राहून योग मार्ग चालवावा, कुठेतरी दूर जाऊ नका. आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही, तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू. तुम्ही हुकूम कराल ते पर्णकुटिका बांधून देऊ, तिथे खुशाल राहावे. आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही. उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले. परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावे ना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल, तिथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी कुबडी या मत्स्याची गोष्ट सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न विचारल्यावर राजाने त्यास सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल, कुबडी व फावडी या माझी दोन्ही बाजूला नसतील, धुनी पेटवून थंडीचे निवारण करेन. व्याघ्रांबारावर बसून वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले येते, हाजी हाजी कराव्यास त्यावर असतील. घरोघर माझी आई बापे भाऊ बहीण असतील, ती मजूर पूर्ण लोप करतील. कंदमुळाची गोडी षड्रास अन्नाहूनही विशेष आहे. कोपीन फाटल्यावर इंद्रिय संयमांचा कासोटा घालीन. जरी अंगावर असलेली कंता फाटली तर योग आचरून दिव्य कंता परिधान करीन. सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधी सुटायचे नाही. आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत, त्या कदापि तुटायच्या नाहीत. कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भोचरी या दोन आदेय विधेय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजेन. शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवीन. असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालायला सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भैटावास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी फावडी याने त्यांना माराव्यास उगरले. ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाता ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून आज आनंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व प्रकार त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली, तिनेही तसेच सांगितले. मग 3 दिवस राजा जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजा तप करण्यासाठी भद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणी गोपीजन तिकडे जावयास निघाला. राजास बोलाव्यास कोस 2 कोस पर्यंत कानिफा, जालिंदर व प्रधान आदी लहानतोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजेश जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले. राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर बसवून लोकांनी बसवले. त्यास राजाभिषेक स्वतः जालंधरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्यांचे समाधान केले. मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहायला सांगितले. नंतर कानिपा व त्याचे शिष्य यासह वर्तमान जालंधर 6 महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.